मुलांनो, आज आपण मराठी व्याकरण म्हणजे ग्रामर शिकणार आहोत. मुलांनो, लँग्वेज मध्ये ग्रामरला भरपूर महत्व आहे, इम्पॉर्टन्स आहे. आपण ग्रामर व्यवस्थित म्हणजे प्रॉपर शिकलो तर आपल्याला ती भाषा व्यवस्थित समजते व आपण ती लँग्वेज बोलू, लिहू, वाचू शकतो. तर मुलांनो, आज आपण मराठीचे ग्रामर शिकणार आहोत. आपला पहिला टॉपिक आहे नाम. नाम म्हणजे नाउन, नाव. तर नाउन शिकण्या अगोदर आपण काही नावे वाचूया. फर्स्ट नंबर वरती आहे मुलांची नावे. मुले म्हणजे बॉइज. अजय आहे, विजय आहे इत्यादी. दोन नंबर वरती आहे मुलींची नावे. मुली म्हणजे गर्ल्स. मनाली, दीपा इत्यादी. तीन नंबर वरती आहे फळांची नावे. फळ म्हणजे फ्रुट्स. आंबा आहे, केळे आहे इत्यादी. चौथ्या नंबर वरती आहे पक्ष्यांची नावे. पक्षी म्हणजे बर्ड. कावळा आहे, चिमणी आहे इत्यादी. पाचव्या नंबर वरती आहे प्राण्यांची नावे. प्राणी म्हणजे ऍनिमल्स. वाघ आहे, सिंह आहे इत्यादी. सिक्स नंबर वरती आहे झाडांची नावे. झाड म्हणजे ट्री. वड आहे, पिंपळ आहे. सेवन नंबर वरती आहे निसर्गातील वस्तू. निसर्ग म्हणजे आपला नेचर. नदी आहे, डोंगर आहे इत्यादी. आठव्या नंबर वरती आहे दप्तरातील वस्तू. म्हणजे आपल्या शाळेमध्ये आपण बॅग घेऊन येतो त्यातील थिंग्स, वस्तू. पुस्तक आहे, वही आहे आणि इत्यादी. नाईन नंबर वरती आहे गुणांची नावे. गुण म्हणजे क्वालिटी. नम्रता आहे, प्रामाणिकपणा आहे इत्यादी. दहाव्या नंबर वरती आहे काल्पनिक नावे. काल्पनिक म्हणजे इमॅजिनरी. आपण ज्या कल्पना करतो त्यांची नावे आहेत परी आहे, राक्षस आहे. ही सर्व नावे आहेत निसर्गातील आपल्या आजूबाजूला जे प्राणी आहेत, पक्षी आहेत, फळे आहेत, फुले आहेत, या सर्वांची ती नावे आहेत. आता आपण नामाची व्याख्या म्हणजे डेफिनेशन अभ्यासू या. नाम म्हणजे अ नाउन. नाम म्हणजे नाव. जगातल्या म्हणजे वर्ल्ड मधल्या प्रत्येक वस्तू. वस्तू म्हणजे थिंग्स. जसं निसर्गातील वस्तू आहे नदी, डोंगर. दप्तरातील वस्तू आहे पुस्तक, वही. पदार्थ. पदार्थ म्हणजे मटेरियल. व्यक्ती. व्यक्ती म्हणजे मुलांची नावे आहेत. मुलींची नावे आहेत अजय, विजय, मनाली, दीपा. प्राणी आहेत. प्राणी आहेत वाघ, सिंह इत्यादी. जागा म्हणजे प्लेसेस. भावभावना. गुण नम्रता, प्रामाणिकपणा इत्यादींना एक विशिष्ट नाव दिलं आहे. इथे नाव दिलं आहे ना सर्व, त्याला नावालाच नाम असे म्हणतात. ही सर्व नावे आहेत, या नावालाच काय म्हणायचं, नाम असे म्हणायचं. आता मुलांनो, प्रश्न नंबर एक आपण अभ्यासूया. प्रश्न आहे खालील वाक्यातील नामे ओळखून लिहा. मुलांनो, आपला पहिला प्रश्न आहे भारत माझा देश आहे. इथे बघा, भारत. भारत हे एका देशाचं नाव आहे, म्हणजे आपल्या देशाचं नाव आहे, नेम आहे, त्यामुळे भारत येणार. देश म्हणजे कंट्री, त्यामुळे देश सुद्धा नामामध्ये येणार. दुसरं आहे रिमा घरी आली. आता इथे बघा रिमा, जसं इथे मुलीचे नाव आहे मनाली दीपा, त्यामुळे रिमा हे सुद्धा एका मुलीचं नाव आहे ना, त्यामुळे नामामध्ये येणार रिमा. घरी. घरी म्हणजे घर, म्हणजे हाऊस, त्यामुळे इथे येणार घर. थर्ड नंबर वरती बघा मला आंबा आवडतो. तर मुलांना बघा, आंबा इथे कसं दिलंय, फळाची नावे आंबा, केळे, त्याप्रमाणे आंबा हे सुद्धा एका फ्रुटचं नाव आहे, त्यामुळे आंबा हे नाम आहे. चौथ्या नंबर वरती पहा श्याम दापोलीस गेला. तिथे पहा श्याम, जसं इथे मुलांची नावे आहेत अजय, विजय, त्याप्रमाणे श्याम सुद्धा हे एका मुलाचे नाव आहे. दापोली. दापोली हे एका गावाचे नाव आहे, त्यामुळे येणार नाम श्याम आणि दापोली. पाचवा नंबर पाहूया गणेश
व सुनील खेळतात। गणेश व सुनील ही मुलांची नावे आहेत। त्याप्रमाणे गणेश व सुनील हे नाम येणार। 6 नंबर वरती पहा, मोर जंगलात नाचतो। तर मोर हे एका पक्षाचं नाव आहे, इथे दिलंय पक्षाची नावे कावळा चिमणी, त्याप्रमाणे मोर हे नाम येणार। जंगल म्हणजे फॉरेस्ट, ते फॉरेस्ट सुद्धा एक नाम आहे, नाव आहे। 7 नंबर वरती पाहूया, आजोबांनी आपली छत्री शिवली। आजोबा हे सुद्धा नाव आहे, आजोबा म्हणजे ग्रँडफादर। छत्री जसे दप्तरातील वस्तू आहे, पुस्तक वही, त्याप्रमाणे छत्री सुद्धा एक थिंग्स आहे, वस्तू आहे, अम्ब्रेला। त्यामुळे आजोबा व छत्री हे नाऊन येणार। तर मुलांनो, आता इथे विषय संपलेला नाही आहे। मुलांनो, आता आपल्याला नामाचे प्रकार ओळखायचे आहेत। नामाचे मुख्य 3 प्रकार आहेत, नामाचे मेन 3 टाइप आहेत। इथे पहा, पहिला आहे सामान्य नाम। सामान्य नाम म्हणजे कॉमन नाउन। दुसरा टाइप आहे विशेष नाम। विशेष नाम म्हणजे प्रॉपर नाउन। तिसरा नंबर आहे भाववाचक नाम। भाववाचक नाम म्हणजे ऍबस्ट्रॅक्ट नाउन। तर मुलांनो, आता आपण स्टेप वाईज नंबर वाईज नाम शिकणार आहोत। तर मुलांनो, आपला पहिला टाइप आहे सामान्य नाम। सामान्य नाम म्हणजे कॉमन नाउन। त्याची आता आपण डेफिनेशन वाचूया। वेगवेगळ्या परंतु एकाच प्रकारच्या वस्तू, व्यक्ती अथवा प्राणी यांच्या नावाला सामान्य नाम असे म्हणतात। एक्झाम्पल पहा, मुलगा, देश, महिना, नदी इत्यादी। तर मुलांनो, मी तुम्हाला प्रश्न विचारला की तुम्हाला फुल आवडते का, तुम्ही सांगता येस। तर फुलामध्ये अनेक असे प्रकार आले, गुलाब, चाफा, जुई। तर मी तुम्हाला विचारलं फुल, तर फुल हे काय, कॉमन नाउन आहे। आता इथे एक्झाम्पल पहा, मी मुलगा बोललो, तर मुलगा मध्ये काय येणार, राम, दिनेश, रवी, सुरेश, ते या सर्वांच्या नावा म्हणून कॉमन नाउन का आलं, मुलगा। मी समजा घेतलं देश, देश घेतल्यावर त्याच्यामध्ये अनेक असे कंट्रीज येतात, देश येतात, भारत आहे, नेपाळ आहे, कॅनडा आहे, बांगलादेश आहे इत्यादी। मी सांगितलं की मी नदीवर गेलो होतो, ते नदी बोलल्यावर काय येणार, गंगा नदी आहे का तापी नदी आहे की यमुना नदी आहे का कावेरी नदी आहे, ते नदी हे काय, कॉमन नाउन आहे। तर मुलांनो, आपण प्रश्न दुसरा अभ्यासूया। खालील वाक्यातील सामान्य नामे ओळखून लिया। प्रश्न पहा, पहिला, मी गावाला गेलो होतो, नाव काय आहे, गाव। गाव काय येणार, सामान्य नाम येणार। कुठला गाव आहे माहिती नाहीये, गावामध्ये कोल्हापूर, सोलापूर, जे पण गाव आहे, पण त्या गावाचं नाव आहे, कॉमन नाउन आहे गाव। सेकंड नंबर वरती वाचूया, त्याची शाळा सुरू झाली। शाळा, शाळा हे कॉमन नाउन आहे। शाळेची अनेक अशी नावे आहेत, जसे आपल्या शाळेचं नाव आहे, आपल्या आजूबाजूला अनेक अशा शाळेचे नाव आहे, तर प्रत्येकाची नावे वेगवेगळी आहेत, त्यामुळे कॉमन नाउन काय आहे, शाळा, स्कूल, तर सामान्य नाम आहे शाळा। 3 नंबर वरती पहा, एका शहरात मुलगा राहत होता। तर शहर, शहर म्हणजे सिटी। तर या आपल्या आजूबाजूला अनेक अशा सिटीज आहेत, जसे कांदिवली शहर आहे, बोरिवली शहर आहे, मालाड शहर आहे, त्या शहर हे काय, सामान्य नाम आहे। मुलगा इथे सांगितलं होतं, मुलगा मध्ये राम, दिनेश, रवी, सुरेश सर्व अशी नावे आली आहेत, तर मुलगा हे कॉमन नाउन आहे। 4 नंबर वरती पाहूया, आईने मला नवा सदरा दिला। तर आई, आई काय, सामान्य नाम आहे, कारण प्रत्येकाच्या घरी आई असते, मदर असते, त्याला कॉमन म्हणून आपण काय हाक मारतो, आई। सदरा, सदरा म्हणजे शर्ट, वेगवेगळ्या प्रकारचे शर्ट असतात, त्यामुळे सदरा हा कॉमन नाउन आहे। 5व्या नंबर वरती पाहूया, मला माझा देश आवडतो।
आता इथे बोल, इथे आहे देश, देश म्हणजे कंट्री, इथे आहे देश भारत, नेपाळ, कॅनडा, बांगलादेश, कुठल्याही देशाचा उल्लेख केला नाही आहे, त्यामुळे देश हे कॉमन नाउन आहे. मुलांनो आता आपण दुसरे टाइप पाहूया, विशेष नाम, प्रॉपर नाउन. कोणतीही एकच व्यक्ती, वस्तू अथवा जागेला आपण ज्या विशिष्ट नावाने संबोधतो तेव्हा त्या नामाला विशेष नाम असे म्हणतात. एक्झाम्पल पहा, विक्रम, मुंबई, कलकत्ता, गंगा, हिमालय इत्यादी. इथे पहा, राम, दिनेश, रवी, सुरेश हे काय आहे, विशेष नाम आहे, एका विशिष्ट व्यक्तीला दिलेलं नाव आहे. इथे पहा, भारत, नेपाळ, कॅनडा, बांगलादेश हे एका विशिष्ट देशाला दिलेले नाव आहे, त्यामुळे त्याला विशेष नाम असे म्हणतात. विशेष नाम म्हणजे प्रॉपर नाउन. आता आपला प्रश्न तिसरा पाहूया, खालील वाक्यातील विशेष नामे ओळखून लिया. इथे पहा, विक्रम माझा मित्र आहे, तर विक्रम हे एका विशिष्ट मुलाचे नाव आहे, माणसाचं नाव आहे, त्यामुळे विक्रम हे विशेष नाम आहे. मित्र, मित्र हे विशेष नाम येणार नाही आहे, मित्र म्हणजे फ्रेंड्स, ते सामान्य नाम येणार आहे, त्यामुळे विशेष नाम आहे विक्रम. दुसरा प्रश्न वाचूया, राम मुंबईहून कलकत्त्याला आला. आता इथे आपण पहा, राम, राम इथे आहे, हे मुलाचे नाव आहे, विशेष असं नाव आहे, त्यामुळे राम हे विशेष नाम आहे. मुंबई, कलकत्ता हे सिटींची नावे आहेत, शहरांची नावे आहेत, प्रॉपर असं त्यांचं नाउन आहे, त्यामुळे राम, मुंबई, कलकत्ता हे विशेष नाम आहे. प्रश्न तिसरा पहा, भारत माझा देश आहे, तर इथे पहा विशेष नाम आहे भारत, कारण हे एक प्रॉपर नाउन दिलं आहे, एका कंट्रीचं नाव आहे, जसं इथे आहे भारत, नेपाळ, कॅनडा, बांगलादेश, तर एका आहे देशाचं नाव आहे, एक विशिष्ट असं कंट्रीचं नाव आहे, त्यामुळे विशेष नाम आहे भारत. चौथा पहा, ताजमहल दिल्लीला आहे, तर ताजमहल एका वास्तूचं नाव आहे, दिल्ली हे सिटीचं नाव आहे, त्यामुळे ते विशेष नाम आहे. पाचवं पाहूया, कुरंखेड गावात ही घटना घडली, तर इथे विशेष नाम काय आहे, कुरंखेड एका गावाचं नाव आहे, त्यामुळे कुरंखेड हे विशिष्ट नाम म्हणजे प्रॉपर नाउन येणार. सहावा नंबर पाहूया, गंगा नदी संत वाहते, तिथे पहा गंगा नदीचं नाव आहे, एका विशिष्ट अशा नदीचं म्हणजे रिव्हरचं नाव आहे, ते त्यामुळे गंगा हे विशेष नाम इथे येणार आहे. मुलांनो आता आपण नामाचा तिसरा प्रकार, भाववाचक नाम अभ्यासणार आहोत. ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेला गुण म्हणजे क्वालिटी, दोष म्हणजे फॉल्ट्स अथवा भाव, भाव म्हणजे फिलिंग यांचा बोध होतो, आपल्याला कळते, त्यास भाववाचक नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ म्हणजे एक्झाम्पल, आनंद हॅपीनेस, शोक सॅड, सुगंध स्मेल अपमान इन्सल्ट होते, चांगुलपणा गुडनेस इत्यादी सर्व आपल्याला गुण कळतात, तेव्हा त्याला बोलतात भाववाचक नाम. आता आपण प्रश्न चौथा अभ्यासूया, खालील वाक्यातील भाववाचक नाम ओळखून लिया. मुलांना परीक्षेला प्रश्न नीट वाचायचा असतो, कुठलं नाम ओळखायला सांगितलं आहे, भाववाचक नाम, त्याप्रमाणे आपल्याला ते नाम ओळखायचे आहे. इथे प्रश्न आहे, भाववाचक नाम ओळखून लिहा. आजीला त्यांचे दुःख झाले, काय झाले, दुःख, दुःख म्हणजे सॅड, तर काय भावाला, दुःख, त्यामुळे भाववाचक नाम येणार दुःख. प्रश्न दुसरा पहा, आई ताई बाबा सर्वांना आनंद झाला, आई ताई बाबांना काय झाला, आनंद, तर कोण काय झाला, आनंद, तर काय भाव आहे, आनंद,
तर भावाचक नाम येणार आनंद, हॅपीनेस. तिसरा प्रश्न आहे, गोपाळचे धैर्य गुरुजींनी बघितले. तर धैर्य हा एक गुण आहे, त्यामुळे भावाचक नाम येणार धैर्य. चौथा प्रश्न आहे, मित्रांना व जॉनला त्याची चिकाटी आवडली. तिथे चिकाटी सुद्धा एक गुण आहे, चिकाटी म्हणजे पेशन्स. तर मित्राला व जॉनला चिकाटी हा गुण आवडला आहे, तर भावाचक नाम काय येणार, चिकाटी. इथे दुसरे पण नावे आहेत, मित्र आहे, जॉन आहे, परंतु आपल्याला इथे ओळखायला सांगितलंय भावाचक नाम, त्यामुळे आपल्याला चिकाटी हा गुण ओळखायचा आहे. पाचवा नंबर आहे, रिमाने आनंदाने उड्या मारल्या. रिमाला काय झाला, आनंद झाला, त्यामुळे आनंद हा एक गुण आहे, त्यामुळे आनंद त्याच्यामध्ये भाव निर्माण झाला आहे, त्यामुळे आनंद हा भावाचक नाम आहे. तर मुलांनो, आता मी तुम्हाला एक पाचवा प्रश्न दिला आहे, खालील वाक्यातील नामे ओळखून प्रकार लिहा. मिक्स आहे, याच्यामध्ये सामान्य नाम आहे, विशेष नाम आहे आणि भावाचक नाम आहे. तिन्ही नामे आपल्याला ओळखायची आहेत. पहिला प्रश्न आहे, राजू शाळेत आला नसल्याचे गुरुजींना कळले. इथे पहा, राजू हे विशेष नाम आहे, एका मुलाचे विशिष्ट नाम आहे. सामान्य नाम काय आहे, शाळा, स्कूलचं नाव आहे, सामान्य कॉमन नाऊन आहे. आणि गुरुजी, गुरुजी म्हणजे टीचर, टीचरची अनेक अशी नावे असतात, त्यामुळे गुरुजी हे सामान्य नाम मध्ये आहे. प्रश्न दुसरा पहा, गोखल्यांना खूप आनंद झाला. तर गोखले हे एक नाव आहे, नाम आहे, एका विशिष्ट व्यक्तीचं नाव आहे, त्यामुळे विशेष नाम येणार गोखले. काय झाला, आनंद, हॅपीनेस झाला, त्यामुळे भावाचं नाम येणार आनंद. तिसरं आहे, मुले शाळेत गेली होती. तिथे पहा, मुले, मुले कुठला मुलगा याचं नाव माहिती नाहीये, त्यामुळे मुले हे कॉमन नाऊन आहे, सामान्य नाम आहे. तिसरा आहे शाळा, कुठली शाळा आहे माहिती आहे, नाही आहे, तर कॉमन नाऊन म्हणजे काय येणार, शाळा. चौथा आहे, भारत देशात गरिबी आहे. तर भारत हे एका विशिष्ट देशाचं नाव आहे, त्यामुळे ते काय, विशेष नाम आहे भारत. दुसरं आहे, सामान्य नाम काय आहे, देश, कंट्री आहे, कुठला कंट्री आहे, तर भारत, तर देश हे सामान्य नाम आहे. तिसरं आहे भावाचक, कुठला काय आहे, गरिबी आहे, तर गरिबी हे भावाचक नाम येणार. पाचवं आहे, गुरुजींनी भीमरावला एक पुस्तक दिले. तर सामान्य नाम काय, गुरुजी, टीचर आहे गुरुजी, पुस्तक, कुठलं पुस्तक आहे माहिती नाही, कॉमन आहे, त्यामुळे पुस्तक हे आणि गुरुजी हे सामान्य नाम येणार. नेक्स्ट आहे विशेष नाम. विशेष नाम काय आहे, एका मुलाचे नाव आहे भीमराव, त्यामुळे भीमराव हे विशेष नामामध्ये येणार. सहावा नंबर पाहूया, अजयला आनंद झाला. विशेष नाम काय येणार, अजय. अजय हे एका मुलाचे नाव आहे, त्यामुळे अजय हे विशेष नाम येणार. काय झाला आहे, आनंद झाला आहे. काय फिलिंग झाला आहे, आनंद, त्यामुळे भावाचक नाम येणार आनंद. सातवा नंबर पाहूया, आंबा माझे आवडते फळ आहे. तर मुलांनो, सामान्य नाम येणार आंबा, कारण आंब्याचे पण प्रकार पडतात. जसं हापूस आंबा आहे, पायरी आंबा आहे, केशरी आंबा आहे, तर आंब्याचे पण टाईप्स असतात, त्यामुळे इथे टाईप सांगितलेला नाही आहे, त्यामुळे आंबा हा सामान्य नाम येणार. फळ, फळ म्हणजे फ्रूट, त्या फळामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फळांची नावे आहेत, त्यामुळे फळ हे सामान्य नाम म्हणजे कॉमन नाऊन येणार. आठवा नंबर पाहूया, गंगा नदी भारतात वाहते. विशेष नाम आहे गंगा, एका नदीचं विशिष्ट असं नाम आहे, तर गंगा हे विशेष नाम येणार. भारत, भारत एका कंट्रीचं नाव आहे, विशिष्ट देशाचं नाव आहे, त्यामुळे भारत सुद्धा विशेष नाम मध्ये येणार. सामान्य नाम आहे नदी, नदीमध्ये अनेक अशा नद्यांची नावे आहेत, त्यामुळे कॉमन नाऊन काय येणार, नदी. नाईन नंबरवरती येणार, गुलाब माझे आवडते फुल आहे. सामान्य नाम मध्ये येणार गुलाब आणि फुल. मुलांनो, गुलाबाचे पण टाईप्स आहेत, जसे लाल गुलाब आहे, पांढरे गुलाब आहे, पिवळे गुलाब आहे, त्यामुळे गुलाब सुद्धा सामान्य नामामध्ये येणार आणि फुल सुद्धा सामान्य नामामध्ये येणार. तर मुलांनो, अशा प्रकारे आज आपण नाम म्हणजेच नाऊन शिकलो आहोत.
मी आशा करतो मुलांनो की मी हा शिकवलेला पाठ तुम्हाला समजला असेल. थँक यू, बाय बाय, टेक केअर.